राम राम सारे भाई यानी सुबह के 3 बजे है और हम निकल पड़े हैं कोकल। चलो मिलते हैं दोस्तों, हमारे पास कार नहीं है, अभी कार लेने जा रहे हैं। फ्रंट कैमरा का सुना सर, बैक कैमरा। गाइस अभी हमें ही देखो। हाँ ओके चलो, तो हम जा रहे हैं अभी बाइक लेने, सॉरी कार लेने। तर मित्र हो, आम्ही या ठिकाणी निघलो सकाळी 3 वाजता। आमच्याकडे काही गाडी बिडी नव्हती, आम्ही घेतलं 2 बाईक आणि या ठिकाणी एक मित्राला आमच्या कॉल केलाय आणि त्याची 4 व्हीलर आम्ही घ्यायला चाललेलो आहे त्या ठिकाणी। तुम्ही पाहत असाल, हिंदी ब्लॉग आहे। हिंदी ब्लॉग आहे, कोण बोललो तुला? मराठी ब्लॉग आहे आपला, आधी मराठी फेमस हो आपला। ओके तो गाईज, या ठिकाणी रस्ता लय 12चा आहे या ठिकाणी, आम्ही 12 एकुद्रेने आमच्यावर अटॅक केला आता। तर आपली टीका येत आहे तिकडून समोरून, तुम्हाला दिसत असेल। तर या टीकात जाणार आम्ही कोकणला, पार्टी इज ऑन। मित्रांनो आता कार घेतलेली आहे आम्ही, चाललोय हे आमचे बाकी 4 मित्र। चला भेटू आम्ही। अरे सर्च पण करू शकतो नाही आपलं हल्ली बंद। मित्रांनो आता आम्हाला रस्ताही माहित नाहीये कुठून कुठे जायचंय। चाललोय बघू आता। स्वप्नील तुझी इंग्लिश बंद कर रे मित्रा। हाय मित्र बसलेत। हाय आमचे मॅप लावणारे मंगेश बुचुडे, स्वप्नील गलदार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मालक, सौरभ लोकरे। तुला घे ना, चाललोय मित्र, चाललोय मित्रांनो आता चला। सकाळचे 6:30 वाजले आणि इथं आमचे स्वप्नील, स्वप्नील शेठ आणि हा सकाळचा व्ह्यू। आम्ही थोडं रेस्ट करण्यासाठी थांबलोय। सगळ्या साईडने डोंगर डोंगर, घाटा घाटाचा रस्ता, वळणा वळणाचा आणि हे सकाळचं वातावरण। इथे आधी जुने झरे होते, आता पावसानंतर हे बंद झालेत आणि इथे हे सह्याद्रीचे डोंगर रांगा। छान वाटतंय सकाळ सकाळी, इथे थंड असं हवा येते आहे आणि असे वळणा वळणाचे छानसे असे रस्ते। आईला व्हिडिओ काढतोय आमचे मित्र स्वप्नील गलदार, मस्त सगळ्या पक्ष्यांना आवाज देत होते। झऱ्याचं पाणी घेत आहे ते प्रसादन गृहासाठी। हा मेंशन कर ना। हा हे बघा, हे मॉर्निंग ऍक्टिव्हिटी करण्यासाठी गेले होते आणि त्यासाठी यांनी इथे झराचं साचलेलं पाणी शोधलं। मस्त आटतं येते सकाळ सकाळी। आमचे मंगेश सर आता मस्त गाडी चालवत आहेत। अशा सुंदरशा अशा वळणा वळणाच्या रस्त्याने गाडी चालवताना किती मस्त वाटतं मंगेश सरांना। हे मागे कसं एकदम शिरकी टीम आहे। हा ही शिरकी टीम सीट बेल्ट लगा की बैठी है। अशा तऱ्हेने आम्ही बीच वर आलेलो आहे, इथे बंदरवर मासे खरेदी करण्यासाठी।
हे बघा हे मासे खाणारे लोक. तुम्ही काय खाणार आहे सर? आम्ही मासेच खाणार आहोत. तुम्हाला जिवंत मासे लागतात खायला? हो. ए बंदर वर मासे वगैरे विकत आहेत. इथे समुद्र किनारे आलात आणि माशांचा आस्वाद नाही घेतला तर काय काय राहतं. तिथे फ्रेश फ्रेश मासे वगैरे आहेत. सगळीकडे असे एकदम मस्त छान आहे. इथे बरं छान छान आहे. माझ्यासाठी बार्गेनिंग चालली आहे. 32 देसे माझ्या पोरा बोलतात. आईला मागितली 1 रुपये 15-16 सेंट दिला होता. आणि ही तुला पोरा मी त्यावर फिरी आहे ही पण देत आहे. खाऊ माझ्या पोराला कुठली बातम्या का पाहिजे? असं तरी सुरमईचा आता चाललाय लिलाव आमचा. आम्ही काही मासे वगैरे काही बऱ्याचशा गोष्टी विकत घेतलेल्या आहेत. हे दोन सुरमई मछली काटणे का हिंदी नाही येत मला. अरे मी तसा मी मुद्दा बोलतो तुला हिंदी येत नाही. त्यांची कटिंगची प्रोसेस चालू होणार आहे. आपली दादा सुरमई कटिंग आणि कोळंबीचं हे चाललंय. क्लिनिंग प्रोसेस चालली आहे. अशा प्रकारे सगळं एकदम पीस वगैरे करतो. याला तर मासे कमी पडले. हात दुसरं काहीतरी पकडत चाललंय. हे बघा मंद पदक आमचा. फायनली आम्ही या छानशा सुंदरशा अशा एका रिसॉर्टला आलो आहे. आणि हे त्याला लगतच समोरचा समुद्र किनारा. आणि इथं काही स्पोर्ट्स चालू आहेत. ते लोक आलेले आहेत भरपूर एन्जॉय करण्यासाठी. आणि थोड्या वेळातच आम्ही पण येणार आहोत खूप सारा वॉटर स्पोर्ट करण्यासाठी. लहानपणी मी पडलोय असं एवढंच ना. रक्त पण निघलं होतं. व्लॉग मध्ये फीचर होणार होती. आता हे मी डायरेक्ट असं बनवून टाकणार थंबनेल. कसा पडला स्वप्नील? स्वप्नील पडला होता ना. नाही फोटो टाकायचा. स्वप्नील कसा पडला वरले तर कसा पडला स्वप्नील. तर आज आम्ही थोडी रेस्ट घेतल्यानंतर सनसेट बघण्यासाठी आलो. बट आम्हाला उशीर झाला थोडासा उठण्यासाठी. सो सनसेट राहून गेला आणि तुम्हालाही दाखवायचं राहून गेला. सो आता आम्ही थोडेसे काही फोटोज वगैरे काढले बीचवर जाऊन आणि चालले. आता पुढची काहीतरी तयारी करावी म्हणलं. जेवणाचं वगैरे आम्ही दुपारी जे मासे घेतले होते त्या माशांचं फ्राय वगैरे मोस्ट ऑफ लोकांना माहीत असेल. लाईक कोकण ज्या गोष्टीसाठी फेमस आहे त्या गोष्टी लाईक मासे फ्राय किंवा माशाची भाजी वगैरे सगळ्या गोष्टी. तर तेच चाललं आमचं आता नियोजन की काय काय आणायचं काय नाही. तसे आम्ही दुपारी 2-3 प्रकारचे मासे आणलेत. पापलेट आणलेत, सुरमई आणली आहे आणि काही कोळंबी आणली आहे. सो आता तेच चाललं आहे आमचं नियोजन. आणि हे आमचं असं रात्री दिसणारं छानसं असं छोटंसं रिसॉर्ट.
लाईक एक फॅमिलीने त्यांच्या वरच्या ज्या राहतं घर आहे त्याला एक रिसॉर्टमध्ये कन्वर्ट केलं आहे. आणि असं ब्युटिफुलचं असं एकदम मांडलेलं आहे सगळं व्हील्स बैलगाडीचे. आणि हां, हे झोपण्यासाठी एक आरामदायी झोपाळ्यासारखं आहे. त्याचे रामसे मित्र सौरभ शेट आराम करत आहेत. आणि इथे तुम्हाला बांड दिसत असेल, एक मस्त झाडाला लटकून बसला आहे नारळाचं झाड आहे. झोका दे ना. नाही हां, हे आमच्या सौरभ शेटला झोका हवा आहे जो की आम्ही देणार नाही बिलकुल. आणि हे आमचं छोटस रिसॉर्ट सोसेटून. त्यांचं हे लव फॉर क्रिकेट चाललंय. फुल ऑन क्रिकेट वाइब्स, वर्ल्ड कप वाइब्स. अशा तर आमचा हा कोकणातला दुसरा दिवस. आणि आज आम्ही आलो आहोत परत एकदा मासे घेण्यासाठी, कारण काही वेगळं काहीतरी ट्राय करायची इच्छा होती. अरे शेतात मासे घेण्यासाठी आले होते रे ते, मग व्हिडिओ काढलो. अशा तऱ्हेने आमचे काही बांगडे घेतलेत आणि काही कोळंबी घेतली, त्याची कटिंग क्लिनिंग प्रोसेस झाली. आणि आम्ही आमच्या हे तसं हर्ने बंदर आहे, तिथं सकाळी लवकर येऊनच माशांची खरेदी करावी लागते, नाही तर नंतर शिल्लक राहत नाही. आणि आता पण आम्ही जाणार आहोत लाळघर बीचला, तिथे आम्ही स्टे करतोय. छान बीच आहे ते क्लिनिंगवालं. अच्छा आमची डिश आहे, ही आहे पापलेट फ्राय, ही आहे सुरमई आणि ही आहे ओले बोंबील फ्राय. आणि हे प्रॉन्गची भाजी, आपली नेहमीची तांदळाची भाकरी मिक्स डन. आणि यांनी चालू केले जेवायला. हे आमचे मंगेश सर. काय कर रहा व्हिडिओ निकाल रहा.
टायमाला आलोय आम्ही इथे. अच्छा तरी आम्ही आज सनसेट बघायला आलोय. मस्त छान असं एखादे सापडले, एक इकडे छोटस पिल्लू सापडले, गेलं परत पाणी द्यायचं. वातावरणात बीचच्या साईडला जे खडक आहे त्यावर दगड माय बॅड. छान वाटतंय असत हे. आता समुद्राला पाणी एकत्र करण्यासाठी मेहनत घेत आहेत. हा अख्खा समुद्र यांनी असाच भरवलाय. हा एक जो दिसतोय तो खास याच्या मागची मेहनत या दोघांची आहे. हे सगळ्या सण त्याला नाले विले करून देत आहेत जेणेकरून पाणी येईल इकडं. तिकडे बघा ते एक गाढा झोपलंय, जलपारा निघालाय पाण्यातून एक. आणि नक्कीच या समुद्राला जी भरती येते त्याचं रहस्य हे. हा हे आणि मंगेश शेटू आपल्या शेती करण्याचं खूपच चांगलं नॉलेज दिसतंय. बरोबर ते बारा देत आहेत. हा हळू